नमस्कार सगळ्यांना, नमस्कार वा वनबोईन। दाजीला कुणी काय म्हणू, कुणी नाव ठेवू नाही तर कुणी काय म्हणू, पण मी नमस्कार घातलं शिवरात्री का सगळ्यांना। जे आपला आपण पुढच्याला मानपान द्यायचा तो दाजी देतो। आता दाजीच काय झालंय, दाजीने कसं काय कसं जरी व्हिडिओ टाकलं, कसं जरी बोलला, दाजीने बोलायचंच कसं हा। तरी बाबा ही काय लोक आपल्याला मला वाईट वाईट कमेंट करायला सोड, म्हणजे मला थोडं दिलं सगळं सोडित नाही बाबा। काय चुकतं दाजीचं बरं सांगा बरं तुम्ही, मी कालच्यापासून व्हिडिओ टाकतोय मी, काय चुकतंय, काय वायकोला काय हानलं मारलं का काय बोललोय त्याला, मी शब्द तरी आहे का माझा काय का हा। उगा वाईट वाईट राव काहीतरी बोलताय, मी म्हणतो दाजी जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या हा। पण आता काय भाऊ बहीण म्हणतात दाजी जाऊ द्या, नका लक्ष देऊ त्यांच्याकडं, म्हणून मी काय लक्ष देत नाही। आता बघा आज मी घरीच आहे, जाऊ द्या मर नाही म्हणलं काय काय मला जायचं बाय। कोणी काल कोणी भरवा आधार आणलाय, सगळं आणलंय सामान सुमान भाजीपाला, ती सकाळपासून बाहेर नीट करीत होती, कशाला जायचं काय म्हणून काय करायचं खरंच म्हणलं, जरा आईस मध्ये जरा दाजी इकडे तिकडे झाडी फिडी आज करावं म्हणलं तर काहीतरी माग हा। पण चला ही काय मी जेवण केलं, पण आता पाहुण्याच्या आधी दाजी जेवलाय, जेवण करायला पाहिजे हा। पाहुणा जेवायच्या आधी दाजी जेवलाय, काय दाजीला काय रीत नाही रिवाज नाही कुठं काहीच नाही काय नाही, पण आता काय करणार भावा पोटाला भूक लागली, विचार नाही केला मी बी काय नाही, दडादडा लगेच एक भाकर तर मुरगाळली मी लगेच खाल्ली म्हणून मी लगेच हा। पण आता विचार असा केलाय काय सांगायचं तुम्हाला, आता सासूबाईचं मला मला दोन तीन माग कमेंट आलेले आहेत सासूबाई बद्दल, पण आपण काय कोणाला त्याबद्दल काय उत्तर दिलेलं नाही आणि नाही काही काहीच नाही बोललो मी आतापर्यंत, फक्त मी ऐकून घेतलेलं आहे फक्त मी। पण आता आता पिलूच आपलं ते शिवण्याचा वाढदिवस होता, त्याच्या आधी बी आपण फोन केला होता आदल्या दिवशी कि बाबा या म्हणून इकडं, सासूबाईला सांगितलं होतं तुम्ही या इकडं, आता आजारी पडली तिकडं, मला कमेडी येते दाजी निदान बा तुम्ही आता मोठे जाठे दाजी आहेत मोठा तुम्ही माणूस आहे घरात, म्हणलं तर तुम्ही गेलं पाहिजे बघितलं पाहिजे दवाखान्यात नेलं पाहिजे ओ मला सगळं पटतंय भाऊ ना बहिण हा। पण मी काय म्हणतोय नेमकं, आता तिथं दवाखान्यात नेऊन बाबा आपल्याला तिथं मुक्का मारा राहावा लागणार आहे खरं सांगायची परिस्थिती, मग विचार असा आला की बाबा तिथं मुक्का मारा राहण्यापेक्षा आपलं इकडं येऊन आलं हिथं दवाखान्यात नेलं, हिथं आपलं जवळच्या जवळ तालुक्याला दवाखान्यात जर ऍडमिट केलं तर जाणं येणं व्हायचं नाही का, इथं डब्याची सोय लागायची नाही का। तरी बी आता सासूबाई यायला तयार नाही म्हणलं नंतर आता काय, बघा सकाळ धरून दोघी बहिणी बहिणी फोन करतात काय करायचं, हात धुतला काय पाहून काल वजार असत खायचं ना बाज बाजरी भाकरी लांब जायचं आपल्याला पोटभर जेवण मग नेमकं मध्ये आधी कुठल्या काय करणार काल वजार आहे योगे योगे आता ते पाहुण्याला ते काल वजार असत वाटली भाकर घेतली ती ताजी दिली का पाहुण्याने बस केलं लगेच तवा म्हणलं काय बघ। तर काय होतंय माहितीये का भावा ना बहिणीनो, की आता आता आमच्या माग आमचं तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या गोष्टी, त्यात आता योग्यता पाहुणा आलेला आपला शिवण्याच्या बड्डेला, मग आता बाबा गेलं आनंदात दोन दोन तीन दिवस मस्त बघी असं, पण आता तिकडची काळजी हा, तिकडं माणूस आजारी पडले आणि मग आता टेन्शन येतच ना राव मग बरं। आता सकाळ धरून फोन करतात लावून देतो पाहुण्याला आणि मला, मी आता बघा भावांना बहिण सकाळ धरून चाललंय बरं का ये 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 तरी निघाय तयार नाही तिथून, पण आता विचार असा आमचा चाललाय असा की बाबा धरून जाणारची गाडी रका काय मग असं, मग आता काय होत जरा म्हणलं कसं जरा समजा गाडी बसायला सासूबाई म्हणजे चक्कर येते मला बसता येत नाही मला अमक नाही होत बरं म्हणलं, मग पाहुण्याला घेऊन येतो दोघं येतो आम्ही मध्ये टाकून घेऊन येऊ हा। आता राहिला विषय आवे दादा आवे दादा दमा दमाने आमच्या माग गाडी घेऊन येईन तू हा। आता लांबच काय अंतर जवळ आहे का ती जायला का सुखच आहे का ती बरं, आता आम्हाला एक चिंता पडली इथून आम्ही जावं तिथं पेट्रोल जाळीत गाडीला आणि तिथून म्हणायचं की आम्हाला नाही यायचं म्हणलं मग कसं काय करायचं हाय का नाही हलपडायची बाजू, त्याच्यामुळे आतापर्यंत आहे ना दोन तीन दिवस दोन दोन दिवस झालं चाललंय गे म्हणजे आणायची इकडे आणायची इकडे फोन सारखं चालू आहे इकडे ये इकडे ये इकडे, काल म्हणले हा येतो येतो आम्ही ओरकून ठेवायला सांगितलं सगळं, आज फोन केला तर म्हणले नको मला गाडी नाही बसतायचं मला अमकं होतंय मला काय होतंय, पण आम्ही आहेत ना दोघं मी येऊ आणि गाडी टाकून येऊन येऊ काय म्हणायचंय भाऊ म्हणजे तुम्हाला हा।
बरं मी आम्ही विचार केला म्हणलं बाबांना लईच तब्येत बिघडली ना, तर म्हणलं आल्या आल्या डायरेक्ट आपलं इथं श्रीमंत तालुक्यात म्हणलं दवाखान्यात आपलं ऍडमिट करू, बघू काय होतंय काय नाही, साखर वाढली कुठं बीपी वाढलेला ते चेक करू म्हणलं दवाखान्यात। हा कसं वाटतंय तुम्हाला भावानं बहिणू? आता हो का आता भरपूर असा टाइम झालेला आहे आम्हाला जाता करताच, मी म्हणतो 2-3 तास तरी लागणार आहे तिथे। हा पावसा पाण्याचे दिवस आहेत, परत येताना पाऊस पाणी भिजायचं, आजारी माणूस सगळं, आता आमची काय थोडी हाल होणार नाही येताना, जॅम होणार आहेत आम्ही। पण आता काय आहे भाऊ ना बहिणू, आता चला कसं आहे सगळ्या गोष्टी आता होती चांदरा त्यावेळेस नव्हतं, पण चांदरा जर असेल मग नव्हतं टेन्शन काय, तर आजी बांगा मागायची गेला असता गाडीवर आणि घेऊन आला असता, पण आता टू व्हीलर वर जायचं बारक्या गाडीवर हे काय सोपं आहे काय? हा आणि आता ते होतंय काय माहिती का, आता सासूबाई म्हणते योगिताला म्हणते ये तूच ये इकडं आणि मग जाऊ दवाखान्यात, आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मग काय जर समजा वाढलं किरकिर कुठं काय तर काय करायचं नेमकं, त्याच्यामुळे म्हणलं मग विचार आला म्हणलं जाऊ दे तुम्ही जाऊच नका आम्हीच जातो, आणि मी तर माझा तर विचार आला होता म्हणलं जाऊ दे तिथंच राहा मुक्का मला 2 दिवस पाहुणा ना आम्ही तिथंच दवाखान्यात नेवा, पण तिथं रांगेला लागणार नाही बया माणूस संघ असलेलं कसं वेगळं असतंय ना, मग त्याच्यामुळेच आपलं कसं इथं आणलं ना गडी माणूस काय करणार आहे संघ राहून दवाखान्यात आहे म्हणजे बाबा संघ राहून काय करणार आहे। हा त्याच्यामुळे विचार असा चालला आहे की म्हणलं आपलं जाऊन घेऊन येऊ, आता ही काय मी तर जेवण केलंय पाहुण्याचं जेवण झालेलं आहे, पाहुण्याला म्हणलं कपडे हिकडे घाला। अरे बरं मी काय म्हणतोय तुम्ही डबं बांधला का ते पोरींच? बरोबर डबं पटापट म्हणा म्हणजे काय या आम्हाला हे तर उशीर होईन मोकार। डब बांधाय लावलं काय विचारच नाही करायचा, इथं आणून टाकायचे आणि बघू मग पुढचं पुढं काय मग नियोजन होतंय काय नाही, पण तिथून अहो तिथं काय आहे जरा वातावरणात बदल झाला म्हणजे जरा बरं वाटत, त्याच्यामुळं मग आम्ही म्हणतो या इकडं तर काय यायलाच तयार नाही म्हणलं कसं काय करावं आणि मग घर सुटलं नाही तिला, पण आज बाहेर आणायची तिला बाग कोण पोरी? अरे पाताळ काल हा ही पोरगी बसते इकडे जेवाय, ती पोरगी बसते तिकडे जेवायला, मला काय माहिती नेमकं मी काय बघत होतो भांडी भिंडी कुठं काय, दोन डबं असतील ना दुसरं दिली म्हणते दोन डबं हे काय ते बार काय घे ते पोरीला येणे डबं नेलं का माथाला मला वाटत पोरी जाता जाता देऊ डबा आणि मग तिकडे जाता जाता तिव डबा देऊ योग्य तिव डबा बारका आहे का डबा तिकडे तेच बाहेर नेल असेल तिकडे दुवार असायला इथं ठेवलेलं केलंय कारवान जा डबा द्यायचं असून दोन डबा बघ वरच दिलं असून तसच
सगळं ठेवलंय फ्रीज मध्ये ठेवून द्यायचंय. तो आम्हाला चांगला झालाय बसायला, दिवसभर आपला झोपतो जाऊन त्याच्यात. फक्त डबल दि असून अरे हो का अलीकडे हो इथं दिसतोय मला हो त्या भांड्याच्या आतमध्ये हो इकून ते मोठी ताटली नाही. आज काय पाऊस सकाळी पहाटेपर्यंत येत होता बरं का पाऊस, पण आता बंद झालाय जरा. पण त्याचं काय सांगता येते, राहून राहून सारखं येत आहे बुसकाट. दमादमाने आम्ही गाडी घेऊ आता, आम्हाला येताना दमानेच यावं लागणार आहे. लई फास्ट बी काय आम्हाला मस्त गाडी चालते असेल कोणीकडे त्याला बी आपण घातलंय वाईट. गरम गरम वांग्याच कालवण बनवलंय वांग बटाट बेत मध्ये काय बेतच आहे. दोघीचा एकातच भरलाय आता शेवण्याचा बाद बी घेणार घेते ना ते. डब आहे त्यांच्याकडे तसं काय नाही. कुठं आहे डब नेलेलं त्यांनी मग इथं एक एकाचा डबा नाही ना, त्याचा डबा नाही तर दुसऱ्या डब्याचा डबा नाही. मग तेच डबा नेलाय ना त्यांनी, हे ह्याच्यावर एक डबा नेलाय. बघा कालवण पिलेला दोन्ही डब्यात वाखर घालायची, एका डब्यात कालवून टाकायची. प्लॅस्टिकचा कागद आहे का त्याला घालाय, प्लॅस्टिकचा कागद आहे आहे हो. चला मग भावानं बहिणं काय आता चाललंय निघायची तयारी, आता पटकून गेलं जावं लागेल. आता गाई गडबड माग जमला तिकडे हेडो टाकाला तर गेल्यावर टाकू. चला बाय बाय सगळ्यांना मग.